पुण्यातल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही दोषींना 3 मार्च रोजी एकाच दिवशी फाशी दिली जाणार. लष्करातल्या सर्व महिला अधिकाऱ्यांना 3 महिन्यांच्या आत कायमस्वरूपी नियुक्ती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. चीनमध्ये कोरोनाचे 1770 बळी. जपानच्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर अडकलेल्या आणखी 99 प्रवाशांना कोरोनाची लागण. वुहानहून परतलेल्या 606 भारतीयांना लागण झाली नसल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट. स्थलांतरित पक्षी आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी आयोजित 13व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. 130 देशांचे प्रतिनिधी झाले सहभागी. शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नासंदर्भात भाजपा येत्या 25 तारखेला राज्यातल्या 400 तहसील कार्यालयांसमोर करणार आंदोलन. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या 12वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात. राज्यभरातून 15,05,000 विद्यार्थी देणार परीक्षा. राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्राप्त. सुप्रसिद्ध रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांचं दीर्घ आजारानं निधन. आणि अमेरिकेतल्या केर्न्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या कोनेरू हंपीनं पटकावलं अजिंक्यपद. नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही दोषींना येत्या 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता एकत्र फाशी दिली जाणार आहे. त्यासाठीचा आदेश पतियाळा अतिरिक्त सत्र न्यायालयानं आज जारी केला. यापूर्वी पहिल्यांदा या दोषींना 22 जानेवारीला फाशी दिली जाणार होती. मात्र दोषींनी याविरोधात दया याचिका दाखल केल्यामुळे आणि ही दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर दोषींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे ही तारीख टळून 1 फेब्रुवारीला फाशी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतरही ही प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे 1 फेब्रुवारीलाही दोषींना फाशी होऊ शकली नाही. आता 3 मार्चला या चारही दोषींना एकाच वेळी फाशी दिली जाणार आहे. लष्करातल्या सर्व महिला अधिकाऱ्यांना 3 महिन्यांच्या आत कायमस्वरूपी नियुक्ती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात कुठलीही आडकाठी आणली जाऊ नये असंही न्यायालयानं नमूद केलं आहे. लष्करात महिलांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यामध्ये शारीरिक मर्यादा आणि सामाजिक संकेत आड येत असल्याचा दावा केंद्र सरकारनं केला होता. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या खंडपीठानं तो फेटाळला. हा दावा समानतेच्या संकल्पनेचं उल्लंघन करणारा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. महिला अधिकाऱ्यांनी देशासाठी गौरवास्पद कामगिरी केली असून सरकारनं आपल्या मनोभूमिकेत बदल करून लष्करातला स्त्री पुरुष भेदभाव संपवावा असंही न्यायालयानं सांगितलं. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाच्या 2010 निर्णयाला कुठलीही स्थगिती देण्यात आली नसतानाही महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात गेली 10 वर्ष केंद्र सरकारनं निरुत्साह दाखवल्याची खंत न्यायालयानं व्यक्त केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे महिलांना लष्करात समान संधी मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत छावला इथल्या ITBP अर्थात इंडो तिबेट सीमा पोलिसांच्या स्वतंत्र कक्षात ठेवलेल्या 606 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं आहे. हे सर्वजण चीनच्या वुहान प्रांतातून परतले होते. उद्या दुपारनंतर या सर्वांना आरोग्य मंत्रालयाचे निर्देश तसंच शिष्टाचाराचं पालन करून सोडण्यात येणार आहे. यामध्ये मालदीवच्या 7 जणांसह 7 बालकांचाही समावेश आहे. तर केरळमध्ये 2 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. दरम्यान जपानच्या योकोहामा बंदरावर गेल्या 15 दिवसांपासून उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावरच्या आणखी 99 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून या कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची या जहाजावरची संख्या आता 454 झाली आहे. त्यापैकी 4 भारतीय वैद्यकीय उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती भारतीय दूतावासानं दिली आहे. या जहाजावरच्या आपल्या 40 नागरिकांना अमेरिकेनं मायदेशी नेलं आहे. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या भारतातल्या उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या गावांमध्ये तपासणीसाठी केंद्र सरकारनं वैद्यकीय तुकडी पाठवली आहे. राज्यात विविध रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली असणाऱ्या 64 जणांपैकी 60 जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. 5 जण निरीक्षणाखाली असून 59 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. कोरोनाच्या बळींची संख्या एकट्या चीनमध्येच 1770 वर पोहोचली आहे.
चीनला तोंड द्यावं लागत असलेल्या कोरोनाच्या लढ्यामध्ये सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन भारतानं चीनला दिलं आहे. याचाच भाग म्हणून भारत लवकरच वैद्यकीय पुरवठा करणार आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत काही शंका, समस्या अथवा अडचण असल्यास 91-11-23-97-80-46 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही सरकारनं केलं आहे. कायद्याविरोधात आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार आहे, मात्र यासाठी रस्ते अडवणं योग्य नाही. समतोल राखूनच आंदोलनं करायला हवीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत शाहीन बाग इथं सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनादरम्यान होत असलेल्या रस्ते अडवणुकीच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान रस्त्यांवर होत असलेल्या आंदोलनांबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली. लोकशाहीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे, मात्र त्यालाही मर्यादा आहेत अशा शब्दात न्यायमूर्ती एस के कौल आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या पीठानं आंदोलकांना फटकारलं. वरिष्ठ वकिलांनी शाहीन बाग आंदोलकांशी चर्चा करून आंदोलनाचं ठिकाण बदलायला सांगावं अशा सूचनाही न्यायालयानं केल्या आहेत. जगाच्या एकूण भूभागापैकी भारतानं केवळ 2.4% भूभाग व्यापला असून जागतिक जैवविविधतेत भारताचं 8% योगदान आहे आणि यातल्या स्थलांतरित प्रजातींचं संरक्षण करणं ही भारतीय संस्कृती आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. स्थलांतरित प्रजातींवरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या 13व्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी भारत काम करत आहे, त्याचाच भाग म्हणून अशा पक्ष्यांच्या मध्य आशियातल्या मार्गातल्या प्रजातीच्या संरक्षणासाठी भारतानं राष्ट्रीय कृती योजना तयार केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जगाचं तापमान 2° सेल्सिअसनं कमी करण्यासाठी पॅरिस करार करण्यात आला, त्याचं अनुसरण करणाऱ्या काही देशांमध्ये भारताचा सहभाग आहे. त्याचाच भाग म्हणून संवर्धन आणि हरित विकास मॉडेल या मूल्यांच्या आधारे पर्यावरणाला अनुकूल कृती करण्याला भारत प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. पृथ्वीवरच्या जैवविविधतेच्या संरक्षणात लोकांचा सहभाग आवश्यक आहे. केवळ कठोर नियम करून पृथ्वीला वाचवता येणार नाही असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. परिषदेच्या स्वागत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. निसर्गाच्या संरक्षणाकरता अव्यावहारिक अटी लादता येणार नाहीत असं ते म्हणाले. यावेळी जावडेकर यांच्या हस्ते माहिती केंद्राचंही उद्घाटन झालं. या परिषदेमध्ये 130 देश सहभागी झाले असून पक्षी, सस्तन जलचर प्राण्यांच्या स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं ही परिषद महत्वाची आहे. स्थलांतर करणाऱ्या प्रजाती वसुंधरेला जोडतात आणि या प्रजातींचं आमच्याकडे स्वागत आहे अशी या परिषदेची संकल्पना आहे. तर नामशेष होत जाणारा माळढोक पक्षी या परिषदेचं प्रतीक चिन्ह आहे. स्थलांतर करणारे पक्षी प्राणी ज्या देशांमधून जातात त्या देशांना या परिषदेद्वारे एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या 3 वर्षांसाठी भारत या परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारणार आहे. त्यापूर्वी काल गुजरातमध्ये गांधीनगर इथं झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या परिषदेमध्ये पुढील 7 दिवस कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल याचा अजेंडा निश्चित करण्यात आला. 22 फेब्रुवारीला या परिषदेचा समारोप होणार आहे. शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नासंदर्भात भाजपा येत्या 25 तारखेला राज्यात 400 ठिकाणी तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करणार असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महिलांवरचे अन्याय अत्याचार असे 2 विषय घेऊन ही धरणी होतील. 24 एक माझी विनंती आहे की तुमच्या माध्यमातून तारीख आम्ही बदलतोय ती मला पोचवायची आहे. 22 फेब्रुवारीला नेमका 4th शनिवार आहे, त्यामुळे सगळी तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय बंद असेल म्हणून आम्ही ते 25 केलंय. महाविकास आघाडीचं सरकार भाजपा पाडणार नाही तर हे सरकार आपोआपच कोसळेल याचा पुनरुच्चार त्यांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आरोप त्यांनी खोडून काढले. इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचं आपण समर्थन करत नाही, त्यांनी महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करायला नको होतं, मात्र त्यांची इतर कीर्तनं समाज प्रबोधनासाठी असतात हे लक्षात घेऊन त्या एका वक्तव्यावरून त्यांची संपूर्ण तपश्चर्या वाया घालवू नये असं आवाहन पाटील यांनी यावेळी माध्यमांना केलं. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेप्रकरणी राज्य सरकारला विशेष तपास पथकाकडून समांतर चौकशी करण्याचा अधिकार आहे असं अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. NIA कायद्याच्या कलम 10 यासंदर्भात तरतूद असून राज्याचे गृहमंत्री याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती देतील असं मलिक म्हणाले.
शरद पवार यांनी आज पक्षाच्या सर्व मंत्र्यांची मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मलिक यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीतल्या प्रश्नावलीबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित बैठक घेऊन चर्चा करतील असंही मलिक यांनी सांगितलं. महानगरपालिका निवडणुकांबाबतही या बैठकीत चर्चा झाली अशी माहितीही मलिक यांनी दिली. केंद्र सरकार एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम राबवत आहे. देशातल्या राज्यांना एकमेकांची ओळख व्हावी हा यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्र आणि ओदिशा या दोन राज्यांची जोड यामध्ये आहे. आज आपण ओदिशातल्या जगन्नाथपुरी या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. ओदिशाच्या किनारपट्टीवर वसलेलं पुरी हे शहर जगन्नाथ मंदिरासाठी सर्व परिचित आहे. या मंदिरात होणाऱ्या रथोत्सवासाठी दरवर्षी जगभरातून यात्रेकरूंची इथं मांदियाळी जमते. हिंदू धर्मातल्या चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या या जगन्नाथ मंदिरात जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा अशा तीन मूर्ती आहेत. 12व्या शतकात हे मंदिर उभारलं गेले. जगन्नाथ पंथाचं हे केंद्रबिंदू असलेलं मंदिर शिल्पकलेतला एक चमत्कारच. या मंदिराची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण. मंदिरावर प्रामुख्यानं देवदेवतांची शिल्प कोरलेली आहेत. आतल्या भिंतीला कुर्मा भेदा तर बाहेरच्या भिंतीला मेघनाथ पाचेरा असं म्हटलं जातं. पूर्वेकडचं सिंहद्वार हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. विशेष म्हणजे या मंदिराची उंची 214 फूट एवढी असूनही मंदिराची कधीच सावली पडत नाही. मंदिराच्या वरच्या बाजूला अष्टधातूंनी बनलेलं नीलचक्र आहे. विशेष म्हणजे इथल्या जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्राच्या मूर्ती या लाकडाच्या आहेत. वर्षातून एकदा मंदिरातल्या तीनही मूर्तींना स्नान घातलं जातं. या उत्सवाला देवस्नान उत्सव असं म्हणतात. जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि त्यांची बहीण सुभद्रा यांची रथयात्रा हे जगन्नाथ पुरीचं वैशिष्ट्य. या रथयात्रेत सर्व जाती धर्माच्या संप्रदायाची भाविक मंडळी मिळून रथ ओढतात. याशिवाय इतरही उत्सव इथं साजरे केले जातात. भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या जगन्नाथाच्या मंदिरामुळेच या शहराला जगन्नाथपुरी अशी ओळख मिळाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 4 भाजपा नगरसेवकांनी आज राजीनामे दिले. नगरसचिवांकडे त्यांनी आपले राजीनामे सोपवले आहेत. आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष काम करणारे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांचाही राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांमध्ये समावेश आहे. हे चारही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अपेक्षित आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 2019-2020 या शैक्षणिक वर्षासाठी घेतल्या जाणाऱ्या 12वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. 18 मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेला राज्यभरातून 15,05,027 विद्यार्थी बसले आहेत. यामध्ये मुलींची संख्या 6,61,325 इतकी आहे. एकूण 9,923 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेची प्रवेशपत्रं विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. मुंबईत माझगाव इथल्या जीएसटी भवन इमारतीच्या 9व्या मजल्यावर लागलेली आग आता नियंत्रणात आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. आग लागल्याचं समजताच आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या कसोशीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळालं. आगीचं वृत्त समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीनं घटनास्थळी पोहोचले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंगणेवाडीच्या प्रसिद्ध भराडी देवीच्या यात्रेला आज सुरुवात झाली. आज पहाटे 3 वाजल्यापासून देवीच्या अखंड दर्शनानं या यात्रेला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखोंच्या संख्येनं भाविक आंगणेवाडीत दाखल होत आहेत. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवीचं दर्शन घेतलं. सकाळच्या सत्रात भाजपा नेते विनोद तावडे, आशिष शेलार तसंच आमदार नितेश राणे यांनीही भराडी देवीचं दर्शन घेतलं.
उद्या दुपारी यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विकास कामांचाही आज आढावा घेतला. ओरोस इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विविध विकास कामांच्या प्रगतीविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या. चित्रपटसृष्टीतले सुप्रसिद्ध रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. तब्बल 6 दशकं त्यांनी आपल्या कलेनं कृष्णधवल ते रंगीत चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या चेहऱ्यांना रंगभूषेचा साथ चढवला. मीनाकुमारी ते माधुरी दीक्षित तर अशोक कुमार, राज कपूर यांच्यापासून शाहरुख खानपर्यंत अनेकांची रंगभूषा पंढरीनाथ जुकर यांनी केली. झनक झनक पायल बाजे, चित्रलेखा, ताजमहाल, नूरजहा, नीलकमल, कालापत्थर, शोले, नागिन, मिस्टर इंडिया, दिलवाले दुल्हनिया ले जायंगे अशा 500 अधिक चित्रपटांमधल्या कलाकारांची रंगभूषा त्यांनी केली होती. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन राज्य सरकारच्या व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आला होता. पंढरीनाथ जुकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. अमेरिकेतल्या केव्ह्ज चषक बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या कोनेरू हंपीनं पटकावलं आहे. हंपी आणि भारताच्याच द्रोणावली हरिका यांच्यात झालेली 9वी आणि अंतिम फेरी अनिर्णित राहिली. हंपीनं डिसेंबर 2019 जगज्जेतेपद पटकावलं असून या स्पर्धेत विजेतेपदासह तिनं 6 पटकावले, यामुळे जागतिक क्रमवारीत ती दुसऱ्या स्थानी पोहोचणार आहे. या स्पर्धेत 5.5 वेंजुन जू दुसऱ्या स्थानी राहिली तर हरिका 4.5 5व्या स्थानी राहिली. हवामान. मुंबईसह राज्यातल्या अनेक भागात किमान तापमानात काही अंशी वाढ झाल्यानं थंडीचा जोर आता हळूहळू ओसरू लागला आहे. अनेक ठिकाणी दुपारी कडक ऊन जाणवत होतं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 38, किमान 20, नागपूर 33, 12, पुणे 34, 16, औरंगाबाद 33, 17, नाशिक 32, 16, कोल्हापूर 33, 20, रत्नागिरी 36, 20, सोलापूर 36, 21 आणि अमरावती कमाल 34 आणि किमान 17 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 दोषींना 3 मार्च रोजी एकाच वेळी फाशी दिली जाणार. लष्करातल्या सर्व महिला अधिकाऱ्यांना 3 महिन्यांच्या आत कायमस्वरूपी नियुक्ती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. चीनमध्ये कोरोनाचे 1770 बळी. जपानच्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर अडकलेल्या आणखी 99 प्रवाशांना कोरोनाची लागण. वुहानहून परतलेल्या 606 भारतीयांना लागण झाली नसल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट. स्थलांतरित पक्षी आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी आयोजित 13व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. 130 देशांचे प्रतिनिधी झाले सहभागी. शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नासंदर्भात भाजपा येत्या 25 तारखेला राज्यातल्या 400 तहसील कार्यालयांसमोर करणार आंदोलन. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या 12वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात. राज्यभरातून 15,05,000 विद्यार्थी देणार परीक्षा. राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर यांचं दीर्घ आजारानं निधन. आणि अमेरिकेतल्या केम्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या कोनेरू हंपीनं पटकावलं अजिंक्यपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:45 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.